जळगावमधील श्रीनगर येथे गेल्या 3 वर्षांपासून ड्रेनेजची समस्या भासत आहे. येथील घरांच्या शेजारी ड्रेनेजचे घाण पाणी साचून पूर्णपणे अस्वच्छता पसरली आहे व स्वच्छतेमुळे डासांचे प्रमाणही वाढले आहे, ज्यामुळे येथील रहिवाशांना, मुलांना डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया सारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. महानगरपालिकेला ही समस्या सोडवण्यासंदर्भात कित्येकदा निवेदने दिली, मात्र त्यांच्याकडून कोणताच क्रम घेतला गेला नसल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे. 3 साल से यहाँ पे ड्रेनेज का पानी ये ओवरफ्लो हो रहा है और कई कॉरपोरेशन वाले साथ नहीं दे रहे हैं और यहाँ पे पानी के वजह से रात में मॉस्किटोज और पाइल्स वगैरह और बहुत हमको सता रहे हैं और घर में बच्चे भी है और एक डेंगू पेशेंट भी है घर में और हम कॉरपोरेशन में कितनी बार तो कंप्लेंट दिया, कॉरपोरेशन वाले कोई दाद नहीं दे रहे हैं, उनको कितनी बार तो मनवी किया है. इधर घर ड्रेनेज कनेक्शन भी नहीं है ना गटर भी नहीं है. ड्रेनेजचे घाण पाणी घरांच्या बाजूला साचून राहिल्याने येथे डासांचा भरमारही वाढला आहे. त्याचबरोबर ड्रेनेजच्या घाण पाण्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली असून कचराही साचला आहे. या दुर्गंधीमुळे येथे राहणे कठीण झाल्याचे येथील एका रहिवाशाने सांगितले. हे 3 सालचे प्रॉब्लेम चल रहा है. वो ड्रेनेज का पानी तो पहले से आता है, साल तो बरसात का तो पानी कंटिन्यू चालू रहता है. ड्रेनेज का पानी आ रहा है तो कोई भी दाद नहीं दे रहा है. कॉर्पोरेशन कंप्लेंट भी दिए थे परसों, वो बोलते हैं कॉर्पोरेशन बोलने में बोले तो PWD को जाओगे कंप्लेंट करो, वो उन्होंने लेते सभी. फिर इधर हम क्या मरते बैठने के क्या, वो बच्चा को डेंगू वैसे उसको ये वैसे मलेरिया, तो इधर पानी घर अंदर बिल्डिंग के अंदर से जा रहा है, कौन देने वाला है सब. ये तो चालू चाहे हर साल घर बंद है तब से पानी तो आ रहा है. ड्रेनेज का पानी अभी आ रहा है, 1-2 साल हो गया ड्रेनेज पानी आ रहा है. शहरात ठिकठिकाणी ड्रेनेज समस्या उद्भवत आहेत, त्याचप्रमाणे श्रीनगर येथेही ही समस्या गेल्या 3 वर्षापासून आहे, पण महानगरपालिका निद्रावस्थेत आहे असेच म्हणावे लागेल.